आपल्या शाळेतून कोणते शिक्षक आहेत जे ही सगळी माहिती त्यांच्या मोबाईल वरून भरणार आहेत या विद्यार्थ्यांचे अध्ययन स्तर ते आपल्या मोबाईल वरून भरू शकणार आहेत. तर समजा इथे आता आपण एक दुसरा नंबर टाकूय, एखादे शिक्षक आहेत तुमच्या शाळेचे, त्यांचा इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे. हा मोबाईल नंबर दोन वेळेस आपण विचारतो म्हणजे त्याच्यात चूक होऊ नये, ठीक आहे. आणि तपासा व पुढे जा या बटनावरती आपण क्लिक करायचं. जर आपल्याला अजून एखादा नंबर टाकायचा असेल तर अशा पद्धतीने प्लसचं बटन दाबा, अजून एक नंबर टाकता येईल. तपासा व पुढे जावरती क्लिक केलं की परत एकदा तुम्हाला कन्फर्मेशन बॉक्स येईल, बरोबर आहे म्हणलात की अशा पद्धतीने खाली पहा यशस्वी नोंद झालेली अंतिम माहिती देखील तुम्हाला समोर दिसते. तर आता या मोबाईल नंबरवरून जर शिक्षकांनी तुमच्या शाळेत वीज स्कूलवर नोंदणी केलेली असेल, तुमच्या शाळेचं प्रोफाईल बनवलेलं असेल, तर या शिक्षकांच्या मोबाईलवरती आता तुम्हाला अध्ययन स्तर निश्चिती करता येणार आहे. आता ही कशी अध्ययन निश्चिती करता येते ते आता आपण मोबाईलवरती जाऊन बघूया. या शिक्षकांना आता राईट्स मिळाले आहेत का, अधिकार मिळाले आहेत का, आणि त्यांना वर्गातील सगळ्या विद्यार्थ्यांची यादी दिसते का, हे आता आपण बघणार आहोत.